नमस्ते। तुमचं नाव, गाव, पत्ता, जरा मोबाईल नंबर सांगा। नाव सचिन जाधव, गाव शिरोळ। हां, मोबाईल नंबर 96-15-71-31-11। बरं बरं। हे जे तुमचं ऊस पीक आहे, हे केव्हाची लागण आहे? ही 17 ऑगस्ट। बरं। आता आपण हे जी पी बायपरचं जे तंत्रज्ञान वापरलं आहे ते सुरुवातीपासून वापरलं आहे? सगळा पूर्ण डोस वापरला। पूर्ण डोस वापरलं आहे। मग सुरुवातीला तुम्ही काय 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 केलं की कांडी पुरल्यानंतर? कांडी पुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच पहिले आळून घेतली स्टार शिलची। तुम्ही आळून घेतली त्यानंतर? त्यानंतर मग कसं, एक महिन्यानंतर? एक महिन्याच्या अंतरावर सगळ्या तीन आळवणी केल्या आणि फवारण्या। हां, किती फवारण्या किती झाल्यात? फवारण्या 4 आणि आळवण्या 3 आळून झाल्या। मग तुम्हाला आता काय बदल जाणवा लागलाय प्लॉटमध्ये? प्लॉटमध्ये पाण्याची रुंदी रुंदी आहे चांगली। जरा पान दाखवा। रुंदी चांगली आहे। जरा दाखवा हातात, जरा पुढे इकडं दाखवा। हां, पान एकदम राहत बनले जाड आहे पान। हां, इकडचं खाली बसून दाखवा जर पाय असेल। हां, जाड आणि राट बनलंय पहिल्यापासून। कंटिन्यू काळूक आहे। बरं, आता कसं आहे, तुमचे 6 महिने कंप्लीट झालेले आहेत। 6 महिन्यामध्ये आता उसाला कांड्या किती तयार झालेले आहेत? 7 कांड्या तयार आहेत। जरा दाखवावे, मोजून दाखवावे जरा कांड्या। जरा मोठ्याने मोजायचं, ऐकू गेलं पाहिजे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कांड्या तयार झाल्या आहेत। 7-8 कांड्या तयार झालेल्या आहेत। बरं। ग्रोथच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, वाढीच्या बाबतीत? चांगला ग्रोथ। आता मी ह्याचं काय पुढच्या वेळेस ज्यावेळेला सांगितलं मुलाखत मी त्याच्या वेळेस सांगेन की बाबा काय आहे फरक, ऊस ज्यावेळेस जाईल सांगतो। एक मागची लावण ह्यातली बिन म्हणजे काय, ह्याची करता रेग्युलर आपलं एनपीके टाकू, 74 टनानं काढल्या। हां, बरोबर आहे। आणि आपण आता ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण हे वापरलेलं आहे, आपण शेणखत वगैरे काय ह्याच्या राहणार नाही, 10-20 वर्षाला शेणखत। बरं, जमिनीमध्ये काय तुम्हाला बदल जाणवलाय? जमिनीमध्ये म्हणजे कसं भुसभुशीत झाल्या, एकदम भुसभुशीत झाल्या। बरोबर। जरा दाखव घातात दोन या इथली, जरा राडायला येतात, राड आहे का, जरा पाणी पाजले काय पाणी राहणार। बरं, जरा म्हणजे तुम्ही पूर्णपणे समाधान आहात? बरोबर। इतर शेतकऱ्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? हा पूर्ण डोस वापरा हाच संदेश। हा, संध हे कंटिन्यू करायचं, त्याची वेळेत फवारणी आळवणी केली पाहिजे। बरोबर। रिझल्ट आपोआप येतोय, तुमचं पाणी व्यवस्थित जर असलं तर काय प्रश्न? बरोबर, म्हणजे पूर्णपणे तुम्ही समाधान आहे? समाधान। थँक्यू, आभार आहे साहेब।